मागील संशोधनात आपण सामाजिक संशोधनामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समस्या येतात या संबंधीची आपण माहिती बघितलेली होती. आणि आजच्या पिरियडमध्ये आपण या ठिकाणी सामाजिक संशोधनाचे उद्देश काय आहेत आणि सामाजिक संशोधनाची व्याप्ती या संबंधी आपण माहिती बघणार आहोत. खरं तर सर्वात प्रथम सामाजिक संशोधनाचे उद्देश, सामाजिक संशोधन ही फार महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. खरं तर जेव्हा आपण समाजात राहतो या समाजात घडणाऱ्या संपूर्ण घटनांचा संशोधक आढावा घेत असतो. जो विषय त्यांनी निवडलेला आहे त्या विषयासंबंधी आधी कोणी संशोधन केलेलं आहे का, संशोधन केलेलं असलं तर ते कितप्रमाणं समाजात ते सत्य झालेलं आहे, आणि सोबतच जे संशोधन आपण केलेलं आहे ते समाजात प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करायला पाहिजे. खरं तर संशोधन करणे आणि एका बाजूला ठेवणे ही प्रक्रिया नाही, खरं तर त्याचा उद्देश फार व्यापक असताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच संशोधन करीत असताना जरी अडचणी येत असल्या तरी एक सामाजिक संशोधन करताना मी एक समाजाचा घटक आहे आणि ज्या समस्या समाजामध्ये आहेत त्यासंबंधी विचार करून मला निर्णय घ्यायचा असतो. शिवाय ज्या समस्येसंबंधी मी माहिती मिळवलेली आहे आधी कोणी त्यासंबंधी संशोधन केलेलं आहे का, त्या संशोधनाचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यावा लागतो. कारण की जे संशोधन आपण करत आहोत ती वास्तविक स्थिती आणि जुन्या संशोधनाचा आढावा घेऊन त्यामध्ये पुनर्रचना करून त्याचं पुनर्परीक्षण करून एक नवीन सर्वसामान्य निष्कर्ष आपल्याला समाजापर्यंत पोहोचायचा असतो. आणि सोबतच त्या माध्यमातून या समस्यांना आपल्याला दूर करायचं असतं, या समस्या आपल्याला सोडवायच्या असतात. आणि म्हणून सामाजिक संशोधनाचा देखील महत्त्वाचा उद्देश हाच असल्यामुळे हे उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी सामाजिक संशोधनाच्या उद्देशाचे दोन प्रकार सांगितलेले आहे. पहिला प्रकार आहे तो म्हणजे सैद्धांतिक संशोधन पद्धती, सैद्धांतिक संशोधन, सैद्धांतिक उद्देश. आता सैद्धांतिक उद्देश म्हणजे काय? खरं तर संशोधन करत असताना ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे त्या विषयासंबंधी बरीच माहिती आपल्याला हवी असते आणि त्या विषयापर्यंत पोहोचण्याकरिता आपण विविध प्रकारचं सर्वेक्षण करतो, संशोधन करतो, वस्तुनिष्ठ घटनांचा आपण आढावा घेतो. सोबतच या घटना खरोखरच किती सत्य आहे या सैद्धांतिक सिद्धांता किंवा शास्त्रीय पद्धतीने त्याचं मूल्यमापन करून ते निष्कर्षाप्रत पोहोचवण्याचं जे प्रयत्न करतं अशाच प्रकारच्या संशोधनाला आपण सैद्धांतिक उद्देशाने करण्यात येणारं संशोधन असे म्हणतो. या संशोधनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचा इथे विचार करावा लागतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नवीन ज्ञानाची प्राप्ती. हे संशोधन सैद्धांतिक असल्यामुळे सैद्धांतिक नियमावर ते आधारलेले असतात आणि म्हणूनच या ठिकाणी सगळ्यात प्रथम आपल्याला जर सैद्धांतिक उद्देश पूर्ण करण्यासाठी पहिली जी तयारी करावी लागते ती म्हणजे नवीन ज्ञानाची प्राप्ती. नवीन कोणकोणते ज्ञान आहे किंवा जी समस्या आपण निवडलेली आहे ती समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागत आहे यासंबंधी आपल्याला किंवा आधी कोणी याचं संशोधन केलेलं आहे का त्या संबंधाचं परीक्षण करून आपल्याला नवीन ज्ञानाची प्राप्ती या ठिकाणी करावी लागते आणि त्याच माध्यमातून आपलं संशोधन पुढे जात असते व ते विकसित होत असते. त्यानंतर मात्र आपल्याला दुसरी घटना या ठिकाणी आपल्याला असं असते ती म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये नवीन प्रकार्यात्मक संबंधाचा इथे आपल्याला शोध घ्यावा लागतो. सामाजिक घटनातील सामाजिक घटनांमधील संबंधाचा शोध. जी संशोधन पद्धती आपण अंगीकारलेली आहे किंवा ज्या समस्येसंबंधी आपण अध्ययन करीत आहो आधी त्या घटना घडलेल्या आहेत का, त्या घटना घडलेल्या असेल तर त्या संबंधित घटनांमध्ये काय घडलेलं होतं की जेणेकरून आपल्याला या संबंधित घटनांमध्ये आपल्याला त्या संशोधनाचा वापर करता येईल आणि म्हणून समाजात घडणाऱ्या अशा घटनांचा आढावा घेऊन हा संबंध या ठिकाणी उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर त्यांनी तिसरा त्यांनी उद्देश दिलेला आहे तो म्हणजे सामाजिक जीवनाचा सर्वांगीण अभ्यास. सामाजिक जीवनांचा सर्वांगीण अभ्यास.
अशा प्रकारचं संशोधन करताना समाजात कोणकोणत्या प्रकारच्या घटना घडत असतात आणि या घटना घडत असताना त्याचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष कसा संबंध असतो, कारण की व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे. एका व्यक्तीच्या बाबतीत घडणारी घटना ही दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही घडू शकते, परंतु असणाऱ्या प्रतिक्रिया, काढणारे निष्कर्ष, प्रत्येकाची विचारसरणी, प्रत्येकाची सद्सद् विवेकबुद्धी ही वेगवेगळी असते. तर संशोधक देखील समाजाचा घटक असल्याने त्याच्या विचारांचा प्रभाव त्यावर असतो, परंतु या सर्वांगीण जीवनाशी अभ्यास करीत असताना जे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि त्यासंबंधी निर्णय घेतला जातो, आणि म्हणूनच सामाजिक जीवनांचा सर्वांगीण अभ्यास हा सुद्धा सैद्धांतिक प्रक्रियेचा या ठिकाणी उद्देश असताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी चौथा उद्देश त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे स्वाभाविक नियमांचा शोध घेणे. स्वाभाविक नियमांचा शोध घेणे, खरं तर जो निष्कर्ष आपण काढलेला आहे तो सर्वसामान्य समाजात जेव्हा आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याचं सामान्यीकरण करतो तेव्हा समाजातल्या लोकांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांच्या स्वभावता गुणामध्ये तो आपल्याला दिसून येतो का, या संबंधीचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला उद्देशामध्ये आपण करीत असतो. आणि त्यानंतर त्यांनी पाचवा उद्देश दिला आहे तो म्हणजे शास्त्रीय सिद्धांताची निर्मिती करणे. शास्त्रीय सिद्धांताची निर्मिती करणे, निर्मिती करणे. आपण संशोधन केल्यानंतर जी माहिती आपल्याला अभिप्रेत झालेली आहे, ज्या माहितीसंबंधी आपण पूर्ण ज्ञान मिळवलेलं आहे त्या समस्येसंबंधी, त्या समस्येला अनुसरून आणि पूर्वी करण्यात येणाऱ्या अनुभवांच्या आधारे आपण एक नवीन सिद्धांत मांडतो आणि तो सिद्धांत आपण त्या समाजाप्रत अर्पण करीत असतो की जेणेकरून जी समस्या उद्देशून आपण तो अभ्यास केलेला आहे ती समस्या आपली दूर होते आणि नवीन सिद्धांताची निर्मिती होते आणि समाजातल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. या आधारावरच ही सैद्धांतिक प्रक्रिया आपण पूर्ण करीत असतो. यानंतर मात्र सामाजिक संशोधनाच्या उद्देशामध्ये आपल्याला सामाजिक संशोधनाच्या उद्देशामध्ये दुसरा उद्देश त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे व्यावहारिक उद्देश. व्यावहारिक उद्देश, खरं तर या ठिकाणी कोणताही कार्य करताना आपल्याला आधी प्रत्यक्ष समाजातल्या लोकांशी आपला संबंध येतो, त्यांच्याशी आपल्याला व्यवहार करावे लागतात, त्यामध्ये आपल्याला विचारसरणींची देवाणघेवाण करावी लागते, आणि म्हणून हे करीत असताना आपल्याला कोणत्या अडचणींना फेस करावं लागतं. संशोधक हा फक्त संशोधन करता नसतो तर तो समाजाचा घटक असतो, तो समाजशील प्राणी आहे. समाजातल्या लोकांशी त्याला संपर्क करावा लागतो, त्याच्याशी संबंध निर्माण करावे लागतात, त्याच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे का असेना तर व्यवहार करावे लागतात. हे व्यवहार करताना देखील त्याला बऱ्याच अडचणी येतात, परंतु संशोधन करीत असताना या अडचणींचा सामना करून तो स्वतः स्वतः ते निष्कर्ष काढून समाजाप्रत करण्याचा प्रयत्न करतो. व्यावहारिक उद्देश म्हणजे काय, तर ज्या उद्देशाला अनुसरून त्यांनी संशोधन सुरू केलेलं आहे किंवा ज्या समस्येला अनुसरून त्यांनी संशोधन सुरू केलेले आहे त्या संशोधनासंबंधी बऱ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला येत असतात, आणि म्हणून नवीन स्वरूपात मिळणारी माहिती आणि जुन्या सत्याचं परीक्षण करून जे नवीन सैद्धांतिक स्वरूप आपण त्यांना देत असतो यालाच आपण व्यावहारिक संशोधन असे म्हणतो. खरं तर व्यावहारिक संशोधनात देखील अनेक प्रकारच्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, यालाच आपण पर्यायी शब्दामध्ये उपयोगितावादी उद्देश असं सुद्धा म्हणू शकतो. खरं तर सामाजिक संशोधन करताना सगळ्यात पहिले आपल्याला जर विचार करावा लागतो तो म्हणजे सामाजिक नियंत्रणास सहाय्य. सामाजिक संशोधन आपल्याला सामाजिक नियंत्रणास सहाय्य करते. सामाजिक नियंत्रणास सहाय्य, सामाजिक संशोधनाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सामाजिक नियंत्रणास सहाय्य. खरं तर समाजात अशा अनेक घटना घडत असतात की ज्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं असते, आणि या व्यावहारिक संशोधनाच्या माध्यमातून किंवा व्यावहारिक उद्देशाच्या माध्यमातून समाजातल्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून किंवा संशोधन समाजापर्यंत पोचवून आपण समाजात घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण आणू शकतो. त्यानंतर दुसरा बाब त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे सामाजिक समस्या सोडविण्यासाठी.
व्यावहारिक संशोधनाचा वापर आपल्याला सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा होत असतो। खरतर संशोधन हा सामाजिक समस्या सोडवण्यासाठीच असतो, परंतु हा संशोधन करीत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात। प्रत्यक्षात त्या समस्येपर्यंत पोहोचताना सुद्धा आपण देखील विचार करायला लागतो की ही समस्या सोडवताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येईल आणि म्हणून, परंतु जेव्हा प्रत्यक्ष त्या लोकांशी आपला संपर्क येतो तेव्हा मात्र ही सामाजिक समस्या सोडवताना आपल्याला सहजगत्या त्यांची मदत होते आणि त्या समाजाच्या निष्कर्षापर्यंत आपण सहज पोहोचत असतं। त्यानंतर तिसरा त्यांनी उद्देश दिला तो म्हणजे सामाजिक तणाव दूर करणे। सामाजिक तणाव दूर करणे, संशोधनाचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की समस्या दूर करणे, समस्या सोडवणे आणि त्यानंतर दुसरं असेल तर सामाजिक तणाव दूर करणे। खरंच असं आता उदाहरणार्थ जी कोरोनाची परिस्थिती सध्या जी आलेली आहे यामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक मतभेद सुरू आहे। प्रत्येकजण आपल्या हक्कासाठी लढतो आहे। हिंदू मुस्लिम वादविवाद आपण बघितले, भारत पाकिस्तान युद्ध आपण बघितलेले आहे, आंतरराष्ट्रीय शांततेवर अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झालेल्या आहे। तर अशा या समस्या सोडवण्यासाठी संशोधन फार मदत करत असतं आणि त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायला पाहिजे या संबंधीची माहिती आपल्याला या पद्धतीतून आपल्याला मिळत असते। त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की सामाजिक नियोजन तयार करण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणात मेहनत करावी लागते आणि यातूनच सामाजिक समस्या आपल्याला दूर करता येते। खरं तर सामाजिक संशोधन आपल्याला सामाजिक नियोजन करण्यासाठी देखील मदत करते। सामाजिक नियोजन करणे, खरं तर समाजाचे नियोजन करण्यासाठी, सामाजिक नियोजन करण्याकरी आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी सुद्धा हे सामाजिक संशोधन आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते। अशा पद्धतीने सामाजिक संशोधनाचे महत्त्वाचे दोन उद्देश आहे, एक सैद्धांतिक उद्देश आणि दुसरा व्यवहारिक उद्देश, आणि या दोन्ही उद्देशांच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक संशोधन प्रक्रिया ही सहजगत्या पूर्ण करणे सहज शक्य होते। यानंतर मात्र आपण बघूया सामाजिक संशोधनाची व्याप्ती। सामाजिक संशोधन हा फार व्यापक विषय आहे। खरं तर यासंबंधीची व्याप्ती बघताना आपल्याला प्रत्यक्ष समाजात सामाजिक संशोधनाची व्याप्ती खरं तर सामाजिक संशोधन हा व्यापक विषय आहे। सामाजिक संशोधन हे समाजाशी रिलेटेड असल्यामुळे समाजात घडणाऱ्या घटनांचा आढावा घेऊन त्या पद्धतीने आपण त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। खरं तर सामाजिक संशोधन हा समाजातला घटक असल्यामुळे, समाजाच्याच समस्या असल्यामुळे त्या समस्येची निवड करताना आपण अशा समस्येची निवड करतो जो समाजावर घातक परिणाम करणारा ठरतो। जसं मागच्या उदाहरणामध्ये मी दिलं होतं की आदिवासी महिलांच्या समस्या, या आदिवासी महिलांना बऱ्याच समस्या आहे। त्यांच्या अगदी नियमान त्यांच्यासाठी इतके कायदे झालेले आहे, इतके अधिकार त्यांना मिळालेले आहे, परंतु त्यांना त्याची जाणीव नाही। म्हणून त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी देखील बरेच संशोधन करताना संशोधन केलं। इतकेच नव्हे तर जो विषय आपण मांडलेला आहे तो समाजापर्यंत पोहोचवणे इथपर्यंतच त्याची व्याप्ती नाही, तर आधी हा विषय कोणी घेतलेला असेल तर त्या संशोधकाने त्यासंबंधी कोणती माहिती मिळवली, कोणत्या समस्या त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्या समस्या प्रत्यक्षात सुटल्या किंवा नाही याचाही आढावा घेणे गरजेचं ठरते। खरं तर आधी ज्या संशोधकांनी यावर संशोधन केलेलं असेल त्या संशोधनाचा आढावा म्हणजे जुन्या माहितीचं पुनर्परीक्षण करून नवीन सैद्धांतिक स्वरूप निर्माण करणे किंवा नवीन निष्कर्ष काढून ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश सामाजिक संशोधनाचा असल्यामुळे सामाजिक संशोधनाची व्याप्ती देखील तेवढीच व्यापक असताना आपल्याला दिसून येते। आणि म्हणून सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला जे उद्देश धरून आपण सामाजिक संशोधन करीत आहोत त्या संशोधनाच्या उद्देशाने त्याची व्याप्ती देखील अत्यंत व्यापक होत जाते। कारण की संशोधन करताना जो विषय आपण घेतलेला आहे तो खरोखरच समाजाशी रिलेटेड असल्यामुळे समाजातल्या लोकांना त्याबद्दल काय वाटते, समाज त्याविषयी जागृत आहे का, किंवा तुम्ही जो निष्कर्ष मांडलेला आहे तो समाजाला मान्य आहे का। कारण की संशोधन म्हणजे संशोधन करून एक थीसिस लिहिणे, इथपर्यंत ते प्रकरण पूर्ण नाही,
तर जे संशोधन तुम्ही केलेलं आहे त्यांना प्रत्यक्ष तुम्ही समाजामध्ये त्याचा वापर करायला पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टींचे व्यापक स्वरूप आपल्याला लक्षात येते. आणि म्हणूनच सामाजिक संशोधनाची व्याप्ती विचारात घेताना अनेक विचारांनी आपल्याला त्याचं परीक्षण करावं लागतं आणि हे परीक्षण करताना अनेक बाबीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. आणि म्हणूनच खरं तर मानवी स्वरूप काय आहे, व्यक्तिमत्वाचे अध्ययन काय आहे, लोकसमूह लोकांची संस्कृती काय आहे, कुटुंबाचे स्वरूप काय आहे, अंतर्भूत नियम काय आहे, संघटन आणि विघटनाचे अध्ययन काय आहे, सामाजिक संघटन व संस्थांचे अध्ययन काय आहे, लोकसंख्या किती आहे, प्रादेशिक समूह कशा पद्धतीचा आहे, ते ग्रामीण समुदायाचं अध्ययन करणार आहे की ते शहरी समुदायाचं अध्ययन करणार आहे, सामूहिक व्यवहारांचे अध्ययन काय आहे, सामूहिक व्यवहारात असणारं संघर्ष आणि समायोजनाचं स्वरूप त्यामध्ये काय आहे, एवढंच नव्हे तर सामाजिक समस्या आणि सामाजिक अनुकूलतेचं वातावरण कसं आहे, सिद्धांत आणि सिद्धांताचे परीक्षण करताना कोणत्या नियमांचा आपण शोध घेणार आहोत, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास या सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये होत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी सामाजिक संशोधनामध्ये मागच्या आपण पिरियडमध्ये आपण बघितलेलं होतं की सामाजिक संशोधन करताना कोणत्या समस्या येतात, आणि आजच्या पिरियडमध्ये आपण बघितलं की कोणकोणत्या पद्धतीने त्या समस्या दूर करण्यासाठी सामाजिक संशोधनाचे उद्देश काय आहे आणि सामाजिक संशोधन हे कोणकोणत्या क्षेत्रात किती व्यापक आहे, त्याची व्याप्ती काय आहे, कोणकोणत्या क्षेत्रात आपण त्याचा वापर करतो, या संबंधीची पूर्ण माहिती आपल्याला 1.2 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. यानंतरचं पुढच्या पिरियडला. धन्यवाद.